तीन कृषी कायदे मागे घ्या म्हणून वर्षभरापासून दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत होता। त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरातील शेतकरी विविध संघटना ह्या देशभरात विविध ठिकाणी चक्काजाम असतील, धरणे आंदोलन असतील, रस्ता रोको असतील किंवा जागरण गोंधळ असेल, महाराष्ट्रातसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी अनेक आंदोलनं केली आहेत यापूर्वी हे कृषी कायदे मागे घ्या म्हणून। आज अखेर मोदी सरकारने शेवटी मान्य केले की या कायद्यामध्ये त्रुटी होत्या म्हणून आज आम्ही हा निर्णय मागे घेतोय। केंद्र सरकारने हे तीन कृषी विधेयक तीन कायदे जे शेतकरी विरोधी कायदे होते ते मागे घेतल्याबद्दल आज आम्ही या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूरमध्ये आज जल्लोष केलेला आहे। पेढे वाटलेले आहेत, फटाके फोडून आम्ही या ठिकाणी आनंद साजरा करतोय कारण हा ऐतिहासिक विजय शेतकऱ्यांचा आहे। शेतकरी एकजुटी फोटो सरकारला सुद्धा या ठिकाणी नमतं घ्यावं लागलं, हा शेतकऱ्यांचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आनंद साजरा करत आहोत। हा नेत्याची जयंती, आज इंदिरा गांधी गुरु नानक यांची जयंती, ह्या निमित्ताने का विना केंद्र सरकार म्हणजे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे शेतकऱ्यावर काळे तीन कायदे लादले होते ते रद्द करण्यास शेतकरी आणि काँग्रेस पक्ष त्यांना भाग पडले। हे आंदोलन करताना राहुल गांधीवर जो काही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला केंद्र शासनाने तो फेल ठरलेला आहे। आज हा शेतकऱ्याचा विजय, लोकशाहीचा विजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, हा संविधानाचा विजय आहे। ह्यामध्ये जे जे शेतकरी 1.5-2 वर्ष लढा दिले त्या सगळ्या शेतकऱ्याला मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि जे शेतकरी ह्यामध्ये शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ह्या केंद्र सरकारला उशिरागामीनी जाग आले, हा केंद्र सरकार हा शेतकऱ्याचा नाही, कुठल्या व्यापाऱ्याचा नाही, कुठल्या विद्यार्थ्याचा नाही, एवढे दिवस लढा देऊनसुद्धा त्यांना अक्कल आलेली नाही। आज हा विजय, हा शेतकऱ्यांचा विजय, पूर्ण लोकशाहीचा विजय, भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विजय, ह्या निमित्ताने मी पूर्ण शेतकऱ्यांना मी अभिनंदन करतो। आणि जे काही यामध्ये शेतकऱ्यांचा जे परवा एक त्यांच्या मंत्र्याच्या मुलांनी गाडी शेतकऱ्यांना चिरडले गेले त्याचा निषेध व्यक्त करतो। जय हिंद, जय काँग्रेस। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा। सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।